सुध बुध खोई ना खोई मैंने, हाँ जान गवाई गवाई मैंने, हाँ तुझको बसाया है धड़कन में सांवरे नमस्कार मित्रांनो, मी समीर जोशी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वात पहिले व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर प्रेस करा। तर आजचा व्हिडिओ आपण व्हीएन ॲपमध्ये बनवलेला आहे, तर सर्वांनी व्हीएन ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर आपल्या प्रो ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, त्यानंतर तुम्हाला टेम्पलेट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला व्हीएन ॲपमध्ये रिडायरेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतरचा व्हिडिओ आपण पुढे बघू। तर मी दिलेलं टेम्पलेट अवी प्लेअरमध्ये रिडायरेक्ट केल्यानंतर ते अशा प्रकारे दिसेल। तर त्यानंतर तुम्हाला वरती थ्री लाईन दिसत आहेत डाव्या कोपऱ्यात, त्यावर क्लिक करायचं आहे आणि लायब्ररीमध्ये जायचं आहे। फोल्डरमधून तुम्हाला सॉन्ग निवडायचं आहे, तर तुम्ही तुमचा फोल्डर असेल त्यामधून तुम्हाला म्युझिक निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि खाली तुम्हाला थ्री डॉट दिसत आहेत, त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली रिपीटचा ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करायचं आहे, कारण ते सॉन्ग नंतर रिपीट रिपीट होईल, पुढचं सॉन्ग प्ले होणार नाही। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दोन तीन सेटिंग करायचे आहेत, त्यासाठी वर तुम्हाला पेन्सिलचं ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला युअर इमेज ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करायचं आहे आणि जनरलमधून तुम्हाला व्हिजिबलचं ऑप्शन दिसतं त्यावर तुम्हाला व्हिजिबलच्या पुढे तुम्हाला बॉक्स दिसतो त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इमेज दिसून जाईल, त्यानंतर खाली इमेजचं ऑप्शन आहे, त्यावरून तुम्ही इमेज तुमचा जर तुम्हाला वेगळा इमेज हवा असेल तर तुम्ही तिथून चेंज करू शकता। तर तुम्हाला कस्टम इमेजवर क्लिक करायचं आहे आणि पिक इमेजमधून तुम्हाला कोणताही इमेज निवडून घ्यायचा आहे। तर मी हाच इमेज ठेवतो आहे। त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि खाली तुम्हाला पार्टिकल्सचा ऑप्शन दिसतो आहे, त्यावर तुम्हाला जर खाली हार्टचा ऑप्शन दिसतो आहे पार्टिकलच्या खाली, त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जनरलमधून व्हिजिबल करून करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हार्टचे पार्टिकल दिसतील आणि अजून एक सेटिंग करायची आहे, ती म्हणजे तुमचा लोगो चेंज करायचा आहे। तर तुम्हाला इमेज दिसतो आहे तर युअर लोगो असं इमेजच्या खाली युअर लोगो लिहिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इमेजमधून कस्टम इमेजमधून पिक इमेज करायचा आहे आणि तुमचा लोगो लावून घ्यायचा आहे। तर तुमचा अशा प्रकारे लोगोही लागून जाईल। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला उजव्या कोपऱ्यात जो बाण दिसतो त्यावर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला प्रिसेटचा ऑप्शन दिसतो आहे, तेव्हा तुम्ही चूज प्रिसेट, तिथून तुम्ही कोणताही प्रिसेट निवडून घ्यायचा आहे, तुमच्या मोबाईलला जो सपोर्ट होईल ना तो प्रिसेट तुम्ही निवडून घ्यायचा आहे। व्हिडिओची विड्थ आहे ती 720 ठेवायची आहे आणि व्हिडिओची हाईट आहे ती 900 करून टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला हाईड ॲप लोगो त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं सॉन्ग किती मिनिटाचं आहे ते बघायचं आहे। तर एंड ॲट ते 0.22 आहे तर ते बरोबर आहे, तर किंवा तुमचा 30 सेकंडचा स्टेटस असेल तर तुम्हाला तिथे 0.30 करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे, तर एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, तर तुमची व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल।